नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट. ओके, कॉन्सेप्ट ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट हा तुमच्या युनिट 4 मध्ये पेपर 2 मध्ये सेमिस्टर 4 ला हा टॉपिक आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट. चला तर आपण जसं आता प्रत्येक क्लासला म्हणतो की आपण अगोदर कोणताही टॉपिक शिकण्याच्या अगोदर त्याचा अर्थ कळायला हवा, म्हणजे कॉन्टिनेंटल आणि ड्रिफ्ट म्हणजे काय. तर कॉन्टिनेंटल म्हणजे कॉन्टिनेंट्स, शब्दात म्हणलाय कॉन्टिनेंटल. ओके, कॉन्टिनेंट्स म्हणजे खंड, आपले जे 7 खंड आहेत ते. आणि ड्रिफ्ट, ड्रिफ्ट म्हणजे हळूहळू वाहने, मुवमेंट, स्लो मुवमेंट. ओके, आता बघा कॉन्टिनेंटची स्लो मुवमेंट या टॉपिकचा अर्थ आहे. कॉन्टिनेंटची स्लो मुवमेंट याचा अर्थ असा की आता जे खंड आहेत हे अगोदर एक होते, हळूहळू ते वेगळे झाले आणि ते हमेशा समोरसुद्धा असे आपल्या पूर्ण आपल्या फ्युचरमध्ये वेगवेगळे वेगवेगळे हळूहळू समोरसमोर वाढत जाणार. ओके, तर सगळ्यात अगोदर ही थेरी, जी थेरी म्हणायची आपण आपण हायपोथेसिस म्हणू. हायपोथेसिस म्हणजे की त्या काळात तो त्याला पूर्ण प्रकारे इतर लोकांना तो एक्सप्लेन करू शकला नाही, अल्फ्रेड वेगळ्या सायंटिस्ट, म्हणजे आपण त्याला हायपोथेसिस म्हणू. नंतर त्यावेळेस ते काही तर कालांतराने जेव्हा टेक्टोनिक प्लेटचा शोध लागला, सी स्प्रेडिंगचा शोध लागला, सी फ्लोर स्प्रेडिंगचा, अलग अलग सायंटिस्टांनी त्याला सपोर्ट केलं की नाही बा पृथ्वी मुवमेंट करू शकते, या सगळ्यानंतर ती थेरी बनली. अगोदर ते हायपोथेसिस होतं. ओके, तर हे आहे अल्फ्रेड वेगनर सगळ्यात अगोदर दिली, त्यांनी दिली होती थेरी ऑन द बेसिस ऑफ फॉसिल्स अँड टाईप ऑफ रॉक्स. म्हणजे दगडाचे प्रकार वेगळ्या कॉन्टिनेंटमध्ये दगडाचे प्रकार वेगळे पाहिजे होते, परंतु काही कॉन्टिनेंटमध्ये दगडाचे प्रकार सारखे आहेत. काही कॉन्टिनेंटमध्ये असं आहे की जे फॉसिल तुम्हाला इंडियात सापडले किंवा आशिया खंडात सापडले, सेम तुम्हाला फॉसिल ते सापडले आफ्रिकेत सापडले, किंवा तेच सेम फॉसिल तुम्हाला दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सापडले. याचा अर्थ असा की ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि इंडिया हे अगोदर एकच होते, बरोबर आहे. नंतर कालांतराने हळूहळू वेगवेगळे झाले. तर आपण याला या गोष्टीचा त्याने सपोर्ट घेऊन अल्फ्रेड वेगनरनी थेरी मांडली की अगोदर हे सगळे कॉन्टिनेंट एका जागी होते. त्याने त्या सुपर कॉन्टिनेंटला नाव दिलं होतं पॅन्जिया, त्या नाव दिलं होतं पॅन्जिया. आणि ही त्यांनी थेरी पब्लिश केली 1912, परंतु ही थेरी पब्लिश केल्यानंतर त्याच्यावरती खूप कॉन्ट्रोवर्सी झाली, खूप वादविवाद झाले की एवढे मोठे पृथ्वीचे तुकडे झाले कसे, पृथ्वी वाहत गेली कशी, ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकला नाही, एक्सप्लेन करू शकला नाही, लोकांना सांगू शकला नाही की पृथ्वी वेगळी झाली. ओके, तर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी मध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की व्हेअर वन्स मास ऑफ अ सिंगल लँड मास दॅट ब्रोक अपार्ट अँड मूव्ड टू देअर प्रेझेंट लोकेशन. म्हणजे आता जे खंड बनले आहेत ते अगोदर सगळे एका जागी होते, न हळूहळू ते अलग अलग झाले. आणि हे जे ड्रिफ्टिंग आहे कॉन्टिनेंटची ती पास्टमध्ये आपल्या सुरू होती आणि फ्युचरमध्ये सुद्धा सुरू राहणार. आणि हे त्याचं नाव, हे जे आपलं आहे पॅन्जिया, हे जे नाव आहेत पॅन्जिया, हे बघा हा सगळ्यात अगोदर एक सुपर कॉन्टिनेंट पॅन्जिया जो तयार झाला परमियन 225 मिलियन इयर्स अगो. नंतर ट्रायसिक पिरियडमध्ये हळूहळू पॅन्जियाचे दोन भाग झाले, एक झाला लोरेशिया आणि एक झाला गोंडवानालँड. गोंडवानालँडमध्ये तुम्ही बघाल तर दक्षिण अमेरिका, आफ्रिका, इंडिया, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका हे येतात गोंडवानालँडमध्ये. आणि युरोप, रशिया, चायना, जपान हे येतात लॉरेशियामध्ये. नंतर ज्युरासिक पिरियडमध्ये यांचा डिस्टन्स पुन्हा वाढत गेला. नंतर क्रिटेशियसमध्ये हे पुन्हा वेगवेगळे होत गेले. आणि आत्ताच्या घडीमध्ये हे जे बघा साऊथ अमेरिका जो अगोदर गोंडवानाचा पार्ट होता तो अटॅच झाला नॉर्थ अमेरिकाले, आफ्रिका जो इंडियाचा भाग होता तो अटॅच झाला लॉरेशियाले, आफ्रिकापासून वेगळा झाला ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. ओके, म्हणजे गोंडवानालँडमध्ये अगोदर काय होत होतं, साऊथ अमेरिका, आफ्रिका, इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका हे सगळे येत होते गोंडवानालँडमध्ये. तुम्ही ऑब्झर्व करा की ज्या हळूहळू हा जो मास आहे इंडियाचा जो अर्थ मास आहे जमीनचा तुकडा तो हळूहळू वाहत वाहत गेल्यानंतर त्याची खाली एक टेक्टॉनिक प्लेट्स तयार झाली. ते टेक्टॉनिक प्लेट्स एवढे मोठे झाले का ते चिपकून गेले इंडियाला. आणि जे टेक्टॉनिक प्लेट ज्या सी फ्लोरून खाली वर गेले तो पर्वत होता 33C, तिथे होता 33C. त्या 33C सी समुद्राखाली टेक्टॉनिक प्लेटचा मुवमेंट झाली आणि ती जमीनचा भाग असा वर चालला गेला
आणि वर चालला गेलो त्या जागी बनला एक पर्वत आणि त्या पर्वताचं नाव आता आपण म्हणतो हिमालय पर्वत. ओके, हिमालय पर्वत ॲक्च्युली एक समुद्राचा तळ होता जो टेक्टोनिक प्लेट मुवमेंटमुळे समोर वाढला गेला, त्याची हाईट वाढल्या गेली आणि तो एक पर्वताचा भाग बनला आणि त्या याला भारत जाऊन चिपकून गेला समुद्र पर्वताला. हळूहळू ते टेक्टोनिक प्लेट्समध्ये भारत जाऊन चिपकून गेला म्हणून भारत समोर वाढला नाही, कारण तिथे भारताच्या मास तुकड्यापेक्षा जमिनी तुकड्यापेक्षा मोठा पर्वत तयार झाला आणि भारत तिथं चिपकून राहिला. कुठे? आशिया खंडात. अशा प्रकारे हिमालय पर्वत निर्मिती झाली, ती सुद्धा झाली कशा? कॉन्टिनेंटल ड्रिपमुळे. ओके, तर आता सध्या आपल्याला एका पॅन्जियापासून 7 खंड वेगळे खंड मिळाले. आता याला सपोर्ट कॉन्टिनेंटल ड्रिप थेरीला सपोर्ट काय काय मिळाले? कॉन्टिनेंटल ड्रिप थेरीला सपोर्ट आहे ज्या अल्फ्रेड वेगनरने दिले होते, ते होते शेप ऑफ द कॉन्टिनेंट्स. की तुम्ही जर बघाल तर जे शेप्स आहेत आपल्या 7 खंडाचे ते एकमेकाला असे अटॅच, जर आपण जर पझल बघतो, पझलमध्ये बघा आपण लहानपणी तुम्ही खेळले असाल की आपल्याला तुकड्यामध्ये 2 3 जोडायचं, गोल जोडायचं, तो गोल तिथं सॉकेटमध्ये फिट झाला पाहिजे आणि नंतर ड्रॉइंग बनायची. जर तुम्ही इथे काळजीपूर्वक बघितलं तर हा पॅन्जिया. ओके, आणि हे बघा आपलं अलग अलग झालेले सध्याचे 7 खंड. तर अंटार्क्टिका आणि साऊथ अमेरिका आणि आफ्रिका आणि इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हा बराबर एक गोंडवाना लँडच्या पॅकेटमध्ये एकमेकाला फिट होतो. म्हणजे बघा ह्याचे जे लँडचे जे कॉर्नर आहेत ते एकमेकाला फिट होतात. तर हा झाला एक कॉन्टिनेंटच्या शेपचा आपला सपोर्ट या थिअरीला. नंतर आहे आणि याच गोष्टीला सपोर्ट केला होता अँटोनी पिलेग्रिनी 1858. त्यांनी सांगितलं की आफ्रिका आणि साऊथ अमेरिकाचे जे शेप आहेत ते एकमेकाला करेक्ट मॅच होतात. ही वॉज वन ऑफ द फर्स्ट सायंटिस्ट टू पब्लिक मॅप्स डिपेंडिंग द अपरेंट फिट ऑफ द कॉन्टिनेंट्स. आणि तो पहिला सायंटिस्ट होता ज्याने सांगितलं, एक मॅप बनवला आणि त्या मॅपमध्ये त्यांनी सांगितलं की ते आफ्रिका आणि साऊथ अमेरिका कसं एकमेकाला फिट होतात. नंतर आहे फॉसिल एव्हिडन्स, दुसरा सपोर्ट यायला की जे फॉसिल्स आहेत सेम फॉसिल तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यात सापडणार. फॉर एक्झाम्पल आपण मेझोसॉरसचं घेऊ, मेझोसॉरस तुम्हाला सापडणार साऊथ अमेरिकेमध्ये फॉसिल सापडले त्याचे आणि सेम फॉसिल त्या सापडले आहेत आफ्रिकामध्ये. मेझोसॉरस हा एक डायनोसॉरचा प्रकार आहे जो आपल्या एका रेप्टाईलसारखा सापडणार, खूप लहान आहे, सापापेक्षा सापाएवढा लहान होता तो. आणि हे जर वेगळे नसते तर एका जागी आहेत, म्हणजे ते एका जागी मरण पावले, नंतर तो वेगवेगळे झाले लँडमार्क. परंतु या मधात जो अटलांटिक ओशियन आहे, एवढा मोठा ओशियन पोहून जाण्याकरिता त्या मेझोसॉरसची ताकद नव्हती किंवा त्याची तेवढी कॅपेबिलिटी नव्हती. म्हणजे याचा अर्थ असा की मेझोसॉरस हे वाहून गेले ना एकमेकापासून, तर ते अगोदर एकाच जागी होते, त्यांचे तुकडे वेगळे झाले त्या जमिनीचे. आणि मेझोसॉरसचे फॉसिल्स आपल्याला सापडतात आफ्रिकामध्ये सुद्धा आणि अमेरिकामध्ये सुद्धा. याचा अर्थ असा की आफ्रिका आणि अमेरिका, साऊथ अमेरिका एकेकाडेस एकमेकाला चिपकून होते. ओके, आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ ग्लॉसोप्टेरिसचा. बघा, ग्लॉसोप्टेरिस हा एक जिम्नॉस्पर्मिक फॉसिल्स आहे जो तुम्हाला साऊथ अमेरिकेमध्ये सापडतो, तुम्हाला इंडियातही सापडले आहेत त्याचे फॉसिल्स, अंटार्क्टिकामध्ये सुद्धा सापडले आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा सापडले आहेत. बरोबर आहेत. तर हे सगळे फॉसिल्स सापडलेले आहेत आपल्याला या वेगवेगळ्या कॉन्टिनेंटमध्ये. याचा अर्थ हे सगळे कॉन्टिनेंट एका जागी होते. असे भरपूर एक्झाम्पल्स आहे, जसा आपण एक जागी लॅथिसॉरस रिस्टोसॉरस नावाचा डायनासोरचा प्रकार, तो इंडियातही सापडतो त्याचे फॉसिल, अंटार्क्टिकात सापडले त्याचे फॉसिल्स, त्याचे फॉसिल्स तुम्हाला आफ्रिकेतसुद्धा सापडले आहेत. नंतर आहे मेझोसॉरसचे फॉसिल्स, मेझोसॉरसचे फॉसिल्स तुम्हाला साऊथ अमेरिका आणि आफ्रिकामध्ये सापडले आहेत. सायनोगॅथस नावाचा एक फॉसिल्स आहे, तो तुम्हाला सापडला साऊथ अमेरिका आणि आफ्रिकामध्ये. अशा प्रकारे फॉसिल्सचा अभ्यासून हे कळते आपल्याला की हे सगळे अगोदर एकाच जागी होते, नंतर हे सगळे लँडमार्क्स वेगवेगळे झाले. नंतर आहे टाईप ऑफ रॉक, जो मेन बेस सपोर्ट आहे या थेअरीचा. त्याने सांगितलं की जे वेगवेगळ्या खंडातले जे रॉकचे प्रकार आहे ते सारखे आहेत. त्याने एक्झाम्पल दिलं होतं की माउंटेन इन द ईस्टर्न US अँड द कॅलेकोडोनियन माउंटेन इन द ब्रिटिश आयसले, म्हणजे युरोप खंडाच्या ब्रिटिश आयसलेमध्ये आणि आपल्या कॅडोलोडियन फ्रंट या इथे आणि आफ्रिकाच्या या ईस्टर्न कोस्टमध्ये, सॉरी अमेरिकाच्या, ओके US या दोघांचे दगडाचे प्रकार सारखे आहेत. त्यातला जो मिनरल कंटेंट आहे तो सुद्धा सारखा आहे. याचा अर्थ असा की युरोप आणि नॉर्थ अमेरिका हे एकेकाळी एक लँडमार्क होता, नंतर ते वेगवेगळे झाले. ओके, तर हा एक सपोर्ट आहे या कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीसाठी की रॉकचे मिनरल्स, रॉक एव्हिडन्स. नंतर ग्लेशियर्स कार, की जे काही
बर्फाचे आपल्याला ज्या बर्फचा ग्लेशियर पडतो त्या दगडावरती जे स्कार पडले आहेत अर्थ जमिनीवरती, ते स्कार तुम्हाला सेम स्कार तुम्हाला सापडणार वेगवेगळ्या कॉन्टिनेंटमध्ये। बघा, इंडियातील तुम्हाला ग्लेशियर स्कार सापडणार दगडाच्या जमिनीवरती, ऑस्ट्रेलियात सापडणार, तुम्हाला आफ्रिकेत सापडणार, अमेरिकेत सापडणार। याचा अर्थ असा की हा भाग अगोदर टेम्परेट झोनमध्ये होता, ओके, नंतर हळूहळू तो अलग झाला, वेगळा झाला। फिफ्थ आहे लोकेशन कोल डिपॉझिट। जर तुम्ही आज बघाल तर जगात सगळ्यात जास्त जे कोल सापडतं ते सापडतं कोल्ड रिजनमध्ये, टेम्परेट रिजनमध्ये, म्हणजे कोल्ड बर्फाखाली। फॉर एक्झाम्पल US, रशिया, सायबेरिया, रशिया, चायना। चायना हा सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आणि इम्पोर्टर आहे कोळसाचा, तर कोळसा इथे मॅक्झिमम सापडतो। तर ह्याचा अर्थ असा की कोळसा तर जनरली ट्रॉपिकल याच्यामध्ये फार्म होतो, मग आता तो सापड तिथे का बरं आहे? म्हणजे याचा अर्थ असा की हे सगळे अगोदर एका जागी होते, ट्रॉपिकल रिजनमध्ये होते, नंतर हळूहळू ते वेगळे झाले आणि ते टेम्परेट रिजनमध्ये पोहोचून गेले, जे पृथ्वीचे तुकडे। तर तिथे तो कोळसासुद्धा पोहोचून गेला त्यांच्यासोबत, कोळसाचा प्रकार, ओके। तर कोळसा जनरली हा जो बनला जातो हा बनला जातो ट्रॉपिकल रिजनमध्ये जास्त प्रमाणात, परंतु याचे जे मोठे मोठमोठ्या खाणी आहेत जगातल्या, त्या सगळ्या मोठमोठ्या खाणी तुम्हाला थंड प्रदेश सापडत आहेत। फॉर एक्झाम्पल अंटार्क्टिका, USA, रशिया आणि चायनामध्ये, ओके। तर याचा अर्थ असा की हे अगोदर ट्रॉपिकलमध्ये रिजनमध्येच होते, नंतर वेगवेगळे झाले नाही, ते आता टेम्परेट झोनमध्ये त्यांचे तुकडे पोहोचून गेले। कशाचे? अर्थचे हळूहळू तुकडे, लँडमास वेगवेगळे झाले। हे बघा, इथे हा सायबेरिया, इथे सुद्धा खूप सारे हे आहेत कोळशाचे प्रकार, USA आहे, चायनामध्ये आहे, ओके। आणि हा बघा इथे 33C ह्या एक्झाम्पल दाखवला आहे, हा 33C हा भारताचा भाग जाऊन चिपकला, 33C मुवमेंट झाली आणि 33C वर आला, तो एक हिमालय पर्वत बनला आणि भारत त्याला चिपकून गेला। आता ही थिअरी एवढे मोठे एव्हिडन्स असताना, सपोर्ट असताना का बरं लोकांना रिजेक्ट केली? सगळ्यात अगोदर की पीपल त्यावेळेस त्या लोकांना हे ते इमॅजिन करू शकत नव्हते की आपली पृथ्वी किती मिलियन्स जुनी आहे। म्हणजे अर्थ ही पृथ्वी हे जवळपास 250 मिलियन्स इयर्स पूर्वीची हिचं वय आहे। एवढं वय पृथ्वीचं राहू शकते असं त्या काळात लोकांना समजत नव्हतं, म्हणून त्यावेळेस त्या वेग्नरच्या थिअरीला लोकांनी सपोर्ट केला नाही। सेकंड की एवढा मोठा फोर्स कुठून आणणार, की एवढे मोठे लँडमॅनचे तुकडे जर वाहून न्यायचे असेल, मुवमेंट करायचे असेल, तर एवढा मोठा फोर्स कोणता, हे ते एक्सप्लेन करू शकले नाही वेग्नर। जनरली वेग्नरने सांगितले की हे जे मुवमेंट झाली आहे एकमेकापासून वेगळी, ही झाली आहे त्यांनी दोन थिअरी सांगितले, की हे होऊ शकते की अर्थच्या रोटेशनमुळे किंवा समुद्राच्या प्रवाहामुळे। तर समुद्राच्या प्रभावामुळे किंवा ओशियन अर्थच्या रोटेशनमुळे हे धरतीचे लँडमास किंवा जे लँडमास आहे जे छोटे तुकडे झाले धरतीचे किंवा आपल्या पृथ्वीचे, ते वेगवेगळे झाले। तर याला वेगळे करण्यासाठी हा एवढा फोर्स कमी पडला, एवढा मोठा फोर्स होऊ शकत नाही की समुद्राचा मुवमेंट एवढा मोठ्या ऑस्ट्रेलियासारख्या खंडाला वाहून नेऊ शकतो किंवा अमेरिकाच्या खंडाला वाहून नेऊ शकेल, ओके। तर त्यावेळेस त्यांनी जे उत्तर एक्सप्लेन केले अल्फ्रेड वेग्नरने लोकांना, तो एक्सप्लेन करू शकला नाही, म्हणून त्यावेळेस ती थिअरी लोकांना ॲक्सेप्ट झाली नाही आणि ती रिजेक्ट झाली। नंतर हळूहळू काळांतराने नंतर ती ॲक्सेप्ट झाली। आधी ती ॲक्सेप्ट झाली केव्हा? जेव्हा थिअरी ऑफ टेक्टॉनिक प्लेट्स आली। या टेक्टॉनिक प्लेटमध्ये सांगण्यात आलं की जे कॉन्टिनेंट ड्रिफ्टिंग होत आहे ते कॉन्टिनेंट ड्रिफ्टिंग ओशनमुळे होत नाही आहे, तर ते होत आहे टेक्टॉनिक प्लेट्समुळे। टेक्टॉनिक प्लेट्स हे काही नाही आहे तर एक पीसेस आहे आपल्या जमिनीच्या लिथोस्फिअरचे, ओके, आणि त्याच्या वरती आपली पूर्ण पृथ्वी आहे। म्हणजे बेसिक जो आहे, म्हणजे हे जे अर्थ आहे, अर्थ जे क्रस्ट बनली आहे, ती क्रस्ट बनली आहे टेक्टॉनिक प्लेटच्या वरती, ओके। म्हणजे याला आपण हा बेस आहे टेक्टॉनिक प्लेट, त्याच्यावरती अर्थचे पूर्ण अवयव आलेले आहेत। टेक्टॉनिक प्लेट्स आर एबल टू मूव बिकॉज द लिथोस्फिअर विच मेक्स अप द प्लेट हॅज हायस्ट स्ट्रेंथ अँड लोअर डेन्सिटी दॅन द अंडरलाईंग ॲथिनोस्फिअर। द सॉलिड प्लेट्स अबव मूव अलॉंग ऑन द लिक्विड रॉक बिलो। म्हणजे विचार करा, मी सांगितलं तुम्हाला की काही तुम्ही शिकले अर्थचा सेंटर जो आहे तो आहे लावा रसने बनलेला, नंतर आहे क्रस्ट आहे, नंतर मॅन्टल आहे, ओके। तर तुम्ही जर मॅग्मा आहे हे जे तुम्ही अर्थ शब्द शिकले असणार, अर्थचा जर स्ट्रक्चर बघितला असेल, तर स्ट्रक्चरमध्ये अर्थ सेंट्रल जो आहे लिक्विड आहे, ओके, म्हणजे तो मॅग्मा लावा रस आहे। त्या लावा रसवरती एक सॉलिड प्लेट आहे, त्याला आपण बोलले एक टेक्टॉनिक प्लेट्स। आता विचार करा, खाली लिक्विड आहे जे मुवमेंटमध्ये असते कंटिन्यू,
वरती एक सॉलिडची लेयर आहे, तर या लिक्विड मुवमेंटमुळे वरची लेयर हलणार की नाही हलणार, ती नक्की हलणार. तर त्या हलण्यामुळेच टेक्टोनिक प्लेट्स वरखाली झाल्यामुळे त्याच्या वरचा जो भाग असतो तोसुद्धा वरखाली होतो आणि ते तुकडे एकमेकांपासून वेगळे होतात. फक्त फरक एवढा आहे की जे टेक्टोनिक प्लेटची मुवमेंट आहे ती फार स्लो आहे, जवळपास 10 ते 40 मिलीमीटर पर इयर. ओके, आणि 160 मिलीमीटर त्याची जास्त स्पीड राहू शकते आपल्या टेक्टोनिक प्लेटच्या मुवमेंटची. आणि हे टेक्टोनिक प्लेटची थिरी जी आली 1950 आणि 1960 आली हळूहळू, नंतर जेव्हा सी फ्लोअर स्पेडिंग चा फिनॉमिना जर लोकांना कळला की टेक्टोनिक फ्लोअरमुळे ज समुद्राचा तळभाग असतो तो वाढतो आणि ते वाढल्यामध्ये एकदम दूर होतात आणि ते दूर झाले तर आपले कॉन्टेंटसुद्धा दूर होतात हळूहळू प्रमाणे. याचं बेस्ट एक्झाम्पल जर आपण म्हटलं की समजा आपण एकाखाली एक असे खूप साऱ्या स्केल ठेवल्या, ओके, आणि स्केल म्हणजे एकाच्यावर एक त्याचे कॉर्नर एका स्केलचं कॉर्नर दुसऱ्या कॉर्नर ठेवलं, दुसऱ्या स्केलचं कॉर्नर तिसऱ्या स्केलचं कॉर्नर ठेवलं, अशा प्रमाणे खूप साऱ्या स्केल ठेवल्या आणि त्याच्यावरती आपण छोटे तुकडे ठेवले, एक सरळ सरळ एक याच्या थर्मोकॉलचा तुकडा ठेवला. आता विचार करा जर मी एक स्केल काढून टाकली, ह्या स्केल म्हणजे आपण टेक्टोनिक प्लेट्स म्हणू, जर एक टेक्टोनिक प्लेट जर एखादी टेक्टोनिक प्लेट जर हलली तर माझा परत थर्मोकॉल शीट हलेल, बरोबर आहे. किंवा तुम्ही समज पकडा की आपण खूप सारे कॉईन एकमेकावर जमा करून ठेवले आहेत, ओके, आणि जर मी एक कॉईन काढला तर याचा अर्थ असा आहे की मधला जर मी एक कॉईन काढला तर वरचे कॉईनसुद्धा हलणार किंवा ते खाली पडणार, बरोबर आहे ना. सेम तसंच पृथ्वीचं आहे की जे टेक्टोनिक प्लेट्स आहेत एकमेकाला चिपकून, ओके, ते हलतात केव्हा, जेव्हा खालचा लिक्विड मॅग्मा मुवमेंट करत जातो बाहेर येतो टेक्टोनिक प्लेटच्या कॉर्नरवरती आणि तो तून फोर्सनी बाहेर निघाला, जेव्हा तो फोर्सनी बाहेर होतो तर त्याचे एजेस जे असतात टेक्टोनिक प्लेटचे ते एजेस तुटतात आणि ते तुटले की कॉन्टिनेंट अलग अलग झाले, मुवमेंट होतात. ओके, याचे एक्झाम्पल तुम्ही याचे व्हिडिओज बघू शकता कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीचे यूट्यूबवरती. मला वाटेल तुम्हाला एकदा तुम्ही टेक्टोनिक प्लेट्स मुवमेंट टाका गुगलवरती यूट्यूबवरती आणि टेक्टोनिक प्लेट्स मुवमेंट कसे होतात याचं जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी पूर्ण कळेल. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं की हा लावा रस हळूहळू वर बाहेर येतो, ही जी लेअर आहे आपली, ही लेअर म्हणजे आपण पकडू टेक्टोनिक प्लेटची लेअर, हा आहे आपला सेंट्रल मॅग्मा, इथून मॅग्मा बाहेर निघाला असा, ज्या तो बाहेर निघतो तेव्हा हे टेक्टोनिक प्लेटची मुवमेंट होती इथून आणि हा तुटला जातो, इथून तुटतो आणि हा इथून तुटतो. तर आता हे दोन मास वेगळे झाले आणि यांच्या मधात जो तयार झाला होता मॅग्मा तो इथे समुद्राच्या फ्लोअरवरती शांत होऊन जातो. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे मुवमेंट करायसाठी टेक्टोनिक प्लेटची मुवमेंट होणं गरजेचं आहे आणि टेक्टोनिक प्लेटची मुवमेंट होते कशामुळे, तर लिक्विड मॅग्मामुळे. तर इथे संपला आपला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती कमेंट करू शकता किंवा मला पर्सनल कॉल करू शकता किंवा माझ्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर चॅट करू शकता. ओके, इथे आपला संपला रीड 4 चा टॉपिक कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी.